हेल्दी राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी खूप काही खर्च करावा लागतो आहे किंवा लागेल, पण तसं नाही आहे. तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तरी पण तुमची स्किन एकदम छान यंग दिस राहू शकते. आता जर का माझंच उदाहरण घेतलं तर माझ्याकडे बघून तुम्हाला माझं एज कळेल का किती आहे ते? कारण मी जिथं जिथं जॉबला होते तेव्हा मला सगळेजण असेच विचारायचे की तुमची मुलं लहान आहेत का, शाळेत जातात का? पण ज्या वेळेस त्यांना कळालं की नाही, माझी मुलं आता जॉब करतायत, तर एकदम लोकांना आश्चर्य वाटतं. पण ह्यासाठी ना तुम्ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. असं नाही की तुम्ही महागडे फेशियल्स केले किंवा पार्लरमध्ये गेला तरच तुमची स्किन चांगली राहते, तेही करा. मी असं म्हणत नाही आहे की फेशियल्स वगैरे करू नका, स्किन ट्रीटमेंट करू नका, पण घरच्या घरी सुद्धा तुम्ही चांगल्या तऱ्हेने आपलं स्किनची काळजी ही ठेवू शकता. एक तर आहे ना डेली रुटीन मी तुम्हाला सांगते माझं काय आहे ते. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा की माझं एज काय आहे, एक अंदाजाने अंदाज घेऊन सांगा. तर मी तुम्हाला एक प्रॉडक्ट्स कुठले, मी कसं कसं कोणते हे यूज करते ते सांगते. डेली रुटीन प्रॉडक्ट्स मी सांगणार नाही आहेत, म्हणजे नावं नाही सांगणार आहे त्यांची. त्यासाठी तुम्हाला मग माझा व्हॉट्सअप क्लास जॉईन करायला लागेल. एकतर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्र मैत्रिणींच्याबरोबर शेअरही करा. आणि दुसरं म्हणजे माझ्या व्हॉट्सअप क्लासला तुम्ही जॉईन करा आणि मग तुम्हाला मी त्याची प्राईस नक्की सांगेन. आणि जर का माझं एज हे तुम्ही बरोबर ओळखलं तर मग तुम्हाला थोडंसं त्या क्लासमध्ये कन्सेशनही मिळेल. ओके, सो डेली रुटीन माझी हे आहे की एकदा आंघोळ झाल्यानंतर तुम्ही मी त्याला चेहऱ्याला पहिला लावते ते एक चांगल्या पद्धतीचं एक चांगलं सीरम लावते, ज्याच्यामुळे माझी स्किन एकदम टाईट आणि एकदम यंग दिसते, रिंकल फ्री किंवा पोर्स, जे ओपन पोर्स म्हणतो ते इतके दिसत नाहीत, त्यांना मिनिमाइज करते. तर असं एक चांगलं सीरम आहे. ते सीरम लावल्यानंतर काय होतं की स्किन तुमची ड्राय होते जास्त करून, आणि ज्यांची स्किन ऑलरेडी ड्राय आहे त्यांना मग ते खूपच प्रॉब्लेमॅटिक होतं. माझी इतकी स्किन ड्राय नाही आहे, माझी ऑइली स्किन आहे, पण तरी पण मला मॉइश्चरायझर हे लावावं लागतं. मग त्याच्यासाठी मी एक लोशन लावते. लोशन त्यानंतर, म्हणजे फर्स्ट बघा, फर्स्ट सीरम, मग लोशन, मग त्यानंतर मॉइश्चरायझर. आणि हे खूप कमी कमी क्वांटिटीमध्ये लागतं. असं नाही तुम्हाला अरे बाप बापरे इतक्या गोष्टी लावायच्या का, असं नाही, खूप कमी कमी, अगदी 1-2-3 ड्रॉप्स असे. मग त्यानंतर इम्पॉर्टंट कुठला पार्ट असेल तो म्हणजे आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन हे तुम्ही सनस्क्रीन शिवाय बाहेर पडूच नका. आणि हे तुमचं नेहमीच्या डेली रुटीनमध्ये आणा सनस्क्रीन. कारण काय होतं माहिती आहे का, मी मध्यंतरी सनस्क्रीन लावलेलं नव्हतं करोनाच्या काळामध्ये. त्यावेळेस करोना फेजमध्ये मी सनस्क्रीन लावायची नाही, आणि मग त्यामुळे मला असे पिगमेंटेशन झाले होते, इतके झाले होते की अगदी पूर्ण असं ब्लॅक दिसत होतं. तर हे परत मी सनस्क्रीन लावायला सुरू केल्यावर हळूहळू फेड झालं. म्हणजे मी एका कॉस्मेटॉलॉजिस्टकडे गेले होते तर तिने मला जवळजवळ 50 ते 60 हजारचा खर्च सांगितला होता ट्रीटमेंटचा. पण मी विचार केला, बीइंग अ नॅचरोपॅथी प्रॅक्टिशनर माय सेल्फ, तर मी कशाला एवढे महागडा खर्च करू, त्यापेक्षा मी माझं माझं स्वतःचं ट्रीट केलं. मग सनस्क्रीन झाल्यानंतर घरी असेल तर फक्त सनस्क्रीनवरच मी थांबते, पण सपोज मला बाहेर जायचं असेल तर मी एक चांगलं फाउंडेशन लावते. कारण फाउंडेशनमुळे काय होतं की सगळे तुमचे पोर्स ब्लॉक होतात आणि बाहेरची धूळ किंवा पोल्युशन आहे ते एंटर करत नाही. सो ते एक प्रोटेक्शन मिळतं मला. आणि मग बाहेर जाऊन आलं की मग घरी आल्यावर मग मी ते पूर्ण
काढून टाकते क्लेन्झरनी, त्याच्याबरोबर मग ती सगळी डर्ट आणि ग्राइंड निघून जाते. म्हणजे आतमध्ये जात नाही, त्यामुळे मला खूप काळजी करावी लागत नाही स्किनची. सो हे आहे माझी डेली रुटीन. पुढच्या व्हिडिओमध्ये मी डेली रुटीन म्हणजे डाएट प्लॅन माझा सांगणार आहे. त्यातसुद्धा मी तुमचा पर्सनल डाएट प्लॅन पण सांगते, पण त्याच्यासाठी माझे काही चार्जेस आहेत आणि मी कसं मला फिट ठेवते आणि मी कसं माझं वजन रिड्यूस केलं अबाउट 3 to 4 kg पर मंथ रिड्यूस झालं, तर त्याबद्दलही सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्त एवढंच, बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सेकंडली माझा व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा. त्यासाठी मला मेसेज करा तुमचा नंबर आणि मी तुम्हाला जॉईन करून घेते. पेड आहे, तर तुम्ही ते पेमेंट केल्यावर तुम्ही जॉईन व्हाल. तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला सांगते की पेमेंट किती आहे. ओके, थँक्यू.